ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचे बुधवारी निधन झाले पाडगावकर प्रेमाचे सम्राट आणि तरुणाईचे बादशाह होते अशी प्रतिक्रिया एकोणनव्वद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले आपल्या कवितेतून अवघ्या महाराष्ट्रातील रसिक जणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे मुंबई येथे वृद्धपकाळाने काळाने निधन झालं त्यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जाते आपल्या शब्द सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी सांग सांग भोलानाथ असे म्हणत चिमुरड्यांचे भाव विश्व जसे उभारले त्याचप्रमाणे प्रेम मंजे, प्रेम मंजे, प्रेम म्हणजे म्हणजे या कवितेतून मनाचा ठाव घेतला त्यांच्या जगण्याची उर्मी देणारा कवी हरपला अशी ही भावना समाजातून व्यक्त केली जाते मंगेश पाडगावकर हे प्रेमाचे सम्राट आणि तरुणाईचे बादशाह होते त्यांच्या जाण्यानं मराठी साहित्य सृष्टीतला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी हरपला अशा भावना एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर केले पाडगावकरांचे तरुणांचा तरुणाईचा बादशाह या अर्थानं त्यांची सबंध कारकीर्द आहे ती बालकापासून तरुणापर्यंत आणि तरुणापासून ते संबंध सगळ्या अवस्थेतल्या सगळ्या वयोगटाला कविता ही मंगे, मंगेश महाराष्ट्राला दिली हे त्यांच्या कवितेचं विलोभनीय वैशिष्ट्य आहे आणि ते साहित्यकारणामध्ये जसे रपतात साहित्यिकांच्या गप्पा जशा त्यांच्या रंगतात तशा राजकारणी लोकांनी सुशीलकुमार शिंदेसारखा माणूस मंगेश पाडगावकरांच्या कवितेबद्दल त्यांच्या गीताबद्दल एवढं भरभरून बोलतो मला ते सुशीलकुमार शिंदेंचं जसं ते गौरवास्पद मला वाटलं तसं पाडगावकरांचं पण एक वेगळं परिमाण आहे राजकीय लोकांशी एवढी सौहार्दपूर्ण अशा प्रकारची त्यांची मैत्री असणं हे त्यांच्या आयुष्याचं आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक वेगळं वैशिष्ट्य मी मान मानतो या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचं एक मोठं कर्तृत्व काळाच्या आड गेलं याचं दुःख सगळ्या महाराष्ट्राला आहे मला पण आहे मी त्यांच्या या निधनाबद्दल मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे हा धक्का सहन करण्याची शक्ती द्यावी अशा प्रकारची मी प्रार्थना करतो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची पात्रता मंगेश पाडगावकरांच्या कवी कार्यामध्ये आणि त्यांच्या साहित्य सूचीमध्ये होती मात्र तरीही ते या पदापासून लांब राहिल्यानं खंत वाटत असल्याचे व्यक्त आहे संमेलनाचं अध्यक्षपद मिळवणं ही एक अत्यंत तारेवरची कसरत आहे आणि लोकशाही मार्गाने निवडणुकीच्या पद्धतीने स्वीकारूनच ती चौकट स्वीकारूनच पुढे जावं लागेल त्याला पर्याय नाहीये आणि हे धाडस खरं म्हणजे एका वेगळ्या अर्थाचं धाडस आहे जी जाला की ज्याला निवडणुकीचं टेक्निक पचलेलं असतं किंवा मान्य असतं किंवा ते गृहीत असतं किंवा त्याला जे कर तोच ते अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये उतरत असतो पाडगावकर काय महानोर काय अशा प्रकारची ही कवी हृदयाची माणसं निवडणुकीच्या धणधुमाळीमध्ये पडू इच्छित नाहीत कारण ते सोसवत नाही हा जो काही निवडणुकीचा फा पसारा आहे किंवा जे ते ताणतणाव आहेत हा चक्रव्यूह आहे ह्याच्यामध्ये शिरणं आणि बाहेर निघणं आणि यश मिळवणं हे प्रत्येकालाच जमतं असं काही नाही आहे अनेकांचे फंडे अनेकांच्या कृप्त्या फो फेली जातात आणि अनेकजण काही फार थोडंफार करूनही निवडून येऊ शकतात थोडासा तो लगचा भाग ने प्रयत्नाचा किती आणि त्यांच्या पुण्याईचा किती हा हिशेबच वेगळा आहे पण अशा प्रकारच्या अध्यक्षी पदाची पात्रता सर्वार्थाची पात्रता ही मंगेश पाडगावकरांच्या काव्यकर्तृत्वामध्ये साहित्यिक संचितामध्ये हे निश्चित होती याबद्दल मला शंका नाही आणि म्हणून ते कवी ते अध्यक्ष होत की नव्हत संमेलनाचे पण अध्यक्षांच्या बरोबरीत न झालेले शरद पवार जसे न झालेले पंतप्रधान म्हणून जगाच्या जनतेच्या सिंहासनामध्ये आहेत तसे न झालेले अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मंगेश पाडगावकरांचं स्थान येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या हृदयामध्ये निश्चितपणे कायम राहील याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि अशा या कर्तृत्वसंपन्न कवी हृदयाच्या आणि अत्यंत सर्वस्पर्शी अशा प्रकारच्या सांस्कृतिक मानदंडाच्या त्या संबंध कर्तृत्वाला मी अभिवादन करतो